तीन दिवसानंतर आज एवढं पोटभर जेवण झालं. साला आपले मालक लोक पण हरामखोर आहेत. वेळेवर पैसे द्यायला त्याला होतं काय? काम करा, मेहनत करा, पण पैसे मागू नका. अगदी तत्व आपल्या मालकांचे. ए त्याच काय? खरेदी कशी करतो? नमस्कार. नमस्कार. किती झालं रे? तीस रुपये. आणि आधी ते 40 रुपये. 40 एकूण 70 रुपये झाले. 70 रुपये झाले. हे 70 30 रुपये द्या. कशाला सांगतो, आधी पैसे द्या, जास्त बोलू नका. चिकटले काय? खाडा कर. 30 रुपये आधीचे 70 रुपये. हे 30 रुपये. 100 रुपये झाले. आमचा पगार झाला की देऊ? नाही नाही. अरे म्हणजे माझे 30 रुपये मिळाले आणि बरं मलाच मामा केला. शुक्राची महादशा सुरू झाली म्हणजे गुरु पॉवरफुल होणार. झालं नाहीतर आलं आलं गिराईक आलं. आज कमाई होणार. तू बघ ज्योतिषी, शुक्राची महादशा सुरू झाली आहे. भाग्योदय येणार. या या लवकर या. हात चांगला आहे. कोणाचा म्हणताय? तिन्ही हात चांगले आहेत. एक झाकावा आणि दुसरा उघडावा. काय सांगताय? मस्तक रेषा उत्तम. नाही आम्हाला डोकी आहेत आणि ती जागेवर ते सगळं माहिती आहे. पण नशिबाबद्दल बोला ना काहीतरी. नशीब तेही चांगलं आहे तिघांचं. फक्त हा उंचवटा तेवढा मध्ये येतोय. श्रम करावे लागतात म्हणून घट्टे पडतात. मोटर मेकॅनिकचं काम करायला लागतं ना. इस्त्री मारावी लागते लॉन्ड्री मध्ये. नाटक कंपन्यात बॅगा उचलाव्या लागतात. एवढं करून हातात पैसे नाही, फक्त घट्टे आहेत हातात. हा घट्टा जाईल, पैसे हातात येतील. काय सांगताय? काय तिघांच्याही? हो हो तिघांच्याही. त्यासाठी काय 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 करावं लागेल? लग्न. कुणाशी? मुलींशी. काय? हो तिघांचाही भाग्योदय लग्नानंतर आहे. एकदा मुलीचा हात हातात आला की घट्टा मुलीच्या हातावर. हो नाही अहो घट्टा गायब. आम्ही असे आमच्याशी कोण लग्न करणार आहे? प्रयत्नाला लागा आणि पहा बायका कसं भाग्य आणतात ते. तोपर्यंत फक्त 30 रुपये द्या. चला अहो 30 रुपये. लग्न झाल्यावर भविष्य खरं ठरलं तर तिप्पट पैसे देऊ. अहो पण तोपर्यंत मी काय करू? भविष्य बघत बसा. अरे माझ्या हातावर धनरेषा नाही की काय? या सुब्रमण्यम ला कटवायला पाहिजे. आता गाडी पळवायची म्हणजे आताला तर वांदे. काहीतरी तोडून ठेवूया. अयो गाडी अभी तक रिपेअर झाला की नाही रे? अरे किती वेळ लागणार रे तुला? आणि माझी बायको तिकडे खिलखिली करत आहे. साहेब तुमची गाडी तुमच्या बायको सारखी लय खिटकिट करते. अरे आज 31 डिसेंबर रे, जल्दी करो. अब भी करता हूं. अरे कितना गोंधळ म्हणे कितना घोटाळा रे. अरे गाडी मध्ये बिघाड झाला म्हणजे वाईफ मध्ये बिघाड झाला तुम्ही समज गिरे. सुब्रमण्यम आणि तू एकदम शेम टू शेम व्हॉइस. शेम टू शेम. गाडी रिपेअर झाली नाही अजून तुझी. गाडी बिघडली कुठे? अरे मला वाटलं खरंच सुब्रमण्यम आला म्हणून आता बिघडून ठेवली. दुरुस्त करतो रात्री दिवाळी. कळलं. तिघांसाठी बघ 3 सूट घेऊन आलोय मी. अरे वा, लॉन्ड्रीतला गिरायचं वाटतं. कटकट नकोय काय? विचारतो पहिल्यांदा. आईच्या कुठे गेला? तुमने बुलाया. सबन टाकलं तर सुब्रमण्यम येईल. बस इथं इथं लवकर लवकर सगळी गाडी टाक. मुद्दाहून फुगव लढले तुझे गाल दुखतील म्हणून. नमस्कार रे बाबा. नो गाडीचं काय? हे काय तिकडे कुठे पडलंय? ते दिसलं दुरुस्त झालं की नाही? 4 दिवस लागतात. 4 दिवस. तुमची गाडी तुमच्या जाडी सारखी बघा. गाडी कुठे म्हणतो? त्याला जाडी नाही, त्याला बायको म्हणायचंय. वाईफ. वाईफ. अम्मा अम्मा अम्मा. थोडं जास्त का तर मुर्गीला देत आम्हाला देत नाही. ते दिसत काय बारीक झाले चवळीची शेंग. काय रे सगळं घोटाळा केलं की रे? गाडी तयार नाही, बायको आम्हाला फायर. काय करायचं? मी रडू काय? रड रड तू रड. तिला बरं असत. मोकळशील तू. खरंय बाबा खरंय. लास्ट वीक पुण्याला रडण्याचं कॉम्पिटिशन झालं होतं. पहिला नंबर आला माझा. आगे बडो आगे बडो. अरे हिम्मत नाही हारना. रेकॉर्ड ब्रेक करून मोडा. काय बोलताय रे तुम्ही? माझ्या बायकोला पोरगीला वायदा करून बसलोय मी. काय काय? 31 डिसेंबरला बॉम्बे घुमवतो. बॉम्बे नाही मुंबई बोल बाबा. होय
वादा भरला काय करू रे मी जो वादा केला वो निभाना पडेगा जो वादा केला एकदम तारजन गप 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 तुम्ही एक विक्टोरिया बुक करा त्यात तुम्ही तिघ जण कोंबा आणि घोडा जरा मजबूत बघा आणि बसायचं खाली आयडिया पैसे पण कमी पडणार आपली मुलगी लग्नात असत ऐकलं की ओ शिराज स्वामी होय हो असत 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 तसंच पाहिजे बघा आम्हाला ते खबर काहीतरी बोलता आणि कोण असत हे आमच्या थोरल्या भावाचं मुलगा असत नमस्कार करत कर 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 नमस्कार ए काय करतात त्या नमस्कार करते त्या खळलो हो काय करतात ते नमस्कार करत म्हटलं ना रे काय उगा तोंडाचं हार्मोनियम वाजवता यो खळलं पण हे पोटा पाण्याचं काय करतात वडिलांचं मोठं इष्टच असतं की हो यांच्या हॅलो वडिलांच ते शिकलेलं असत ते धंद्यात पडलं पडलं हा पडलं बघा अय्यो म्हणजे बुडालं म्हणा की अय्यो ते तसं नसतंय हो ते शिराज स्वामी ते पैशाचं काही कमतरता नसताय बघा घरामध्ये ते लक्ष्मी पाणी भरतय बघा घरामध्ये बदा 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 ते पार्वती पाणी भरत आपल्या घरामध्ये काका अरे पैसा रे पैसा ते लक्ष्मीबाई आणि पार्वतीबाई काय घेऊन बसला तू ते नोकर चाकर खूप असतंय बघा भरपूर उदळेल बघा तुमच्या पोरीचा काय ते नशिबा आमची मुलगी कोमला फुलासारखं कोमल आम्ही भरपूर हुंडा देणार हुंडा आम्ही हुंड घेत नसत आम्ही गाडी घेत असत काय बोललं हे ते बोल आतुर झाला आतुर झाला आतुर झाला म्हणजे काय झाला तुमचा मुलगी बघायला मुलगी बघायला आतुर झाला हॅलो लहान काय करतो भली होतो मुलगीला भली होतो कोमला काय कोंबला ते मुलगीचं नाव कोमला कोमला ए कोमला घेऊन येतो काय वाजून येतं वाटत अगे ए अक्का कोमला वर गेला बरोबर म्हैस ते पुरीला आरती करून बोलतो गेला वाटत आपण सगळं करतोय गाडी मिळेल ना अरे तो तिच्या गाडी मिळेल म्हणून बंगला बघायला गेलाय ना बा आपण नाव रे हे आमचं कोमला नाव कोमला प्रकृती कोमला वाजण देखील कोमला खांद मिळेल का खांद काका खांद कशाला रे तू पडरे अरे कांद कशाला हो आमच्या कोमलच्या हे नाही कोमलच्या हातच लड्डू खाऊन बघा लड्डू कोमला हे कोमला गुंड गेल गुंड गेल तिन्नस तिन्नस मुलीला काही विचारा की हो काय 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 म्हणतो वा 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 म्हणजे मुलगी पसंत आहे म्हणताय ते अच्छा पसंत पण ठरवून टाका की लग्न पसंत आहे म्हणजे काय पसंतच आहे आणि ठरवून टाकायचं म्हणजे काय ठरवा आजच बघा आजच जमलं पाहिजे म्हणता बोला अडचण असत की हो बार कस अय्यो आता अडचण कसलो हो ते मुलगी एकदा बापच्या नजर घालून घातली की झालं बघा मग घालून सोडा त्यासाठी लोणावळा पण जायला पाहिजे की हो आतापर्यंत या काही पोरगी पसंत पडलं नव्हतं तुमची पोरगी सुंदरा थुंबा लोणावळा लांब बाप लोणावळा अय्यो डोंट वरी लोणावळा काय हो फक्त 2 तास ते काय असत ते प्लेन नसत ट्रेन नसत जायचं कस ते आमच्या गाडी पडली गॅरेज मध्ये ते पायाने चालत जायचं का तुमचा रोलर घेऊन अहो आपलं गाडी आहे ना जा तुम्ही त्यांना घेऊन या आम्ही इथे सगळं तयारी करून ठेवतो गाडीचा चावी तुम्ही तांबा की तुम्ही असं करा आमच्या कोमलला घेऊन जा दाखवा आणि घेऊन या की हो कोमल घेऊन येतो
मी कुंकू लावला. अरे काय तो बीजा गेला तो अजून आला नाही कसा परत? तो गेला असेल पिंगा घालायला. आणि आता तुम्ही सुद्धा जात त्याच्यासारखे पोरींच्या मागे पिंगा घालायला. नाहीतर काय, तिला माझ्या मर्दांगीला आव्हान दिलं. ती मला शेंदार शिपाई म्हणाली. मग त्यात काय खोट आहे? आता तू पण माझी मस्करी करायला लागलास ना. जा रे पट्ट्या जा, लढ 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 लढ. तुला काय जाते सांगायला? लढ लढ, जीव माझा जाणार आहे. आणि मी मेलो ना तर माझ्यासारखा दोस्त मिळणार नाही तुला. हे बघ, मला माहितीये तुझी ही तलवार नकली आहे काही, पण ती प्रेमाची लढाई खरी आहे. हे बघ मित्रा, घे ही डबी घे. अरे वा, जेवणाची डबी? नाही रे बाबा, मग ह्याच्या लग्नम सुदिनं तदेव सावधान. आमचं इकडे लग्न करायचं काय गुरु गुरु म्हणताले काय नाही क्लास चाललं. आज गात बघलाय असं गात राहिला ना तर आपल्याला आयुष्यात लागायचं नाही. त्या आंबाचे वडील आणि काका येतात बंदुका घेऊन. त्यामध्ये निघाली वाटत. आंबाचे बैल काका गाडीत नाही येत. आपले काका बैल गाडीत नाही येतात. लवकर चल, कोण म्हणाले त्यांच्यावर का? चल लवकर गाडी पळव. दिसत नाही. पेट्रोल भरलं होतं ना व्यवस्थित, काय झालं? अरे बापरे, गाडी पंक्चर रोमला. सांगितलं होतं स्वामीला पंक्चर होईल. काय करतोय तू? काय कट्टा वाटतोय भूत काढणार? आपण जाऊया. चल रे, पोरीच्या बापापेक्षा भूत परवडली. स्वामी सारखा राक्षस असताना कशाला घाबरायचं? स्वामी हात लावा. बापरे, आपण बाई बाई सांभाळू ना. सावकाश बापरे, कुठे सांभाळा? काय नको बघते पोलीसची हे नवटांगेवाले दिसत आहेत. मजांगो सरदारांना भेटायला बब्बर खा आलेत ना, त्यांच्यासाठी नवटांगेवाले येणार होते. हे ते दिसत आहेत. कमाल आहे. अगोदर नाही का सांगायचं? असलम इने अंदर ले जाओ. चलो भाई, चलो आगे चलो. नहीं मना तुम्हारा, करा प्रोग्राम, अंदर जाके नौटंकी करेंगे. मजा करो, मजा करो.